बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. असेल की सकाळपासून आता निकाल यायला सुरू झालेले आहे 5 राज्यांमध्ये, पण अजून पूर्ण निकाल अजून हाती आलेला नाही आहे. कारण की काही ठिकाणी अजून प्लसमध्ये जागा दाखवल्या जातं, काही ठिकाणी मायनसमध्ये दाखवले जातं आहे. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने बंगालमध्ये आज एवढ्या जागा येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की पहिल्यांदा असं होतं आहे की पश्चिम बंगालमध्ये की जिथे एवढ्या वर्षापासून ममताजींचं राज्य होतं आणि आज त्यांना चॅलेंज करून आज एवढ्या जागा तिथे आणणं आणि काँग्रेसची आज आपण बघितलं एकही जागा तिथे नाही आहे, तर मला असं वाटतं हे एका प्रकारे भाजपचं आज तिथे म्हणजे एक यशच आपण म्हणू शकतो की आज एवढी ताकद लावली आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे जागा 100च्या वरती येण्याचे चान्सेस बी जे पीचे तिथे दिसू लागलेले आहे. आणि बाकी आसाममध्ये पण बी जे पी आघाडीवर आहेच, बाकीचे राज्यांच्या हळूहळू आता रिझल्ट येऊ लागलेले आहे. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पण जे पोटनिवडणुकीचा जो निकाल होता तोही भाजपच्या बाजूने आलेला आहे. आणि ज्या पद्धतीने भाजपने प्रयत्न केलेले आहे त्या पद्धतीने त्यांना यश मिळताना दिसत आहे.